पीटीसी लाइव सेवा मोठमोठे इव्हेंट्स त्याच्या माध्यमातून कव्हरेज केले जातात त्या संपूर्ण पीटीसी पॅनलचं अगदी मनापासून मी स्वागत. येणार ग्रीन सिग्नल आणि होणार सामन्याला सुरुवात. तर सला मी गोलंदाज ज्या संगणकाने विश्वास टाकला तो निखिल गोवारी एक मीडियम फास्टर गोलंदाज. मग या बरोबर पहिल्या पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी हाताळण्यासाठी मात्र निखिल गोवारी असणार गोलंदाजी मार्कवर तयार आणि समोर असणार मात्र समीर अत्तर आणि त्यांच्या समवेत मात्र भागेश पाटील. समीर आणि भागेश जोडी पहिल्याच्या पहिल्या षटकातील वरती विकेट्स बघितला आउट बाप्ट उजव्या अष्टीवर चेंडूची पिकी. येस इट इज अ वाईड बॉल. 55 तर दहावीचा इशारा येतोय आणि बरोबर पहिला चेंडू खराब फेकला गेला आणि खऱ्या त्याने एका वाईडच्या अवंतर दहावीने श्री गणेशाला सुरुवात केली गेली. 5 मॅच आपण एन्जॉय करतोय. पंडित शूटर कामोठे आणि समिता नागाव ओवर द विकेट्स. यावेळी काय पाहते बॅटची बॅट काढा लागून म्हणते विकेट किपरच्या ग्लोजमध्ये चेंडू विसावला गेला डॉट चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. मात्र आपण 5 षटकांचा जर विचार केला तर कमीत कमी 50 बनवणं गरजेचं आहे. पहिली मॅच झाली 51 धावसंख्या, दुसरी मॅच झाली 49 धावसंख्या आणि तिसरी मॅच झाली 47 धावसंख्या. यावेळी फुलटा चेंडू सुंदर फुटवर्क टायमिंग बेमिसाल मात्र यावेळी येतोय पंचांचा इशारा चेंडू होणार प्लाय 4 धावांसाठी चौका. धावसंख्या मात्र एक वाईटच्या नंतर एक चौकार आला धावसंख्या 5 पहिल्या षटकाच्या सुरुवातीस. सलामीला गोलंदाज संघाने विश्वास टाकला गोलंदाज निखिल गोवारी. पहिला चेंडू खराब फेकला दुसरा चेंडू डॉट आणि मात्र बरोबर आला मात्र या चेंडूवर चौकार. फलंदाज समीर आतापर्यंत 2 चेंडू फेस केले 2 चेंडू वैयक्तिक धावसंख्या 4 ते संघाची धावसंख्या मात्र बिनबाद 5. तयार असणार गोवर्धनदास. यावेळी म्हणतोय हा फसवा असलो वर चेंडू होता बघितला आडव्या बॅटने खेळण्याचा पॉईंट दिशेने मात्र पुन्हा एकदा पंचांचा अवंतर धावेचा इशारा बघितला फलंदाजाने चेंडू थोडा आउट ऑफ स्विंग म्हणजे स्पर्धेमध्ये इथं बसणारा चेंडू खराब चेंडू हा दुसरा या पहिल्या षटकातील हा दुसरा अवंतर चेंडू आपण पाहतोय. या अवंतर धावेने मात्र संघाची धावसंख्या होणार पहिल्या षटकाच्या सुरुवातीस बिनबाद 6. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडू याचा स्पर्श नाही. निर्धाव चेंडूची सांगता चेंडूची विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये चेंडू भिसवला गेला सुंदर चेंडू. पहिल्या पॉवर प्ले मध्ये विचार केला तर निखिल गवरची सुंदर पॉवरफुल बॉलिंग आपण पाहतोय. फक्त एकाच चौकारचा जर वगळला गेला तर मात्र सुंदर गोलंदाजी. पुण्यात यावेळी एक सुंदर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न हाफ ट्रॅकर. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा टॉट चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये विसवला गेला संघाची धावसंख्या फक्त बिनबाद 6. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅट बॉलिंग पाहायला मिळतो आपण निखिल गोवारी यांची. यावेळी मात्र लोअरफुल टॉस चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता हा बॅक टू बॅक तिसरा डॉट आपण पाहतो. यावेळेस अतिशय सुंदर गोलंदाजी. खऱ्या तर माझा विचार केला तर समीर सारख्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं या गोलंदाजाने. सुंदर कौतुक करावं लागेल या निखिल गोवारी गोलंदाजाचं. ओवर द विकेट्स पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये विसवला गेला आणि आपण विचार केला तर आतापर्यंत हा म्हणजे लागोपाठ 4th डॉट चेंडू. आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर मात्र 6 धावसंख्या. खऱ्या तर नितेश पंडित सरांना डीजे मॅडी हे आता कुठे नाव राहिलं नाही तर त्या नावाचं ब्रँड बनलं आहे. गेल्या वर्षी भाई चषकाला मी होतो
प्रकाश ज्योतिसामलेंसाठी ते तुम्ही गाडीचा विषय छोडला होता तर डीजे मेडीनी गाडीचा आवाज दाखवला होता कराटेने डीजे मास्टरच्या गाण्यातून ओल्यापण चेंज ऑफ पेस येणार सहा चेंडू फेकले गेले धाव फक्त आल्या सहा येणार नवीन गोलंदाज रोशन म्हात्रे तुमच्याकडे रोशन म्हात्रे असतील तर आमच्याकडे रोशन पाटील आहे एक मराठीचा गोड आवाज आता मात्र या दोन्ही फलंदाजांना खऱ्या अर्थाने स्ट्राइक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे कारण समोर तेवढा तगडा संघ आहे कारण कामोठे म्हटलं आणि नागाव म्हटलं संघ ते एक बिग फाईट बिग मॅच होणं गरजेचं आहे पहिल्या चेंडू असणार ऑन द विकेट शॅव्हिलिनोर फुटा चेंडू आडोब्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र मिस केला चेंडू चेंडू जाणार विकेट किपरच्या पाठीमागे येणार चार धावा पंचांचा इशारा चौका यावेळी मात्र सरळ पॅटने खेळू काढला ऑन साईडला क्षेत्रक लॉंग ऑनला क्षेत्रक तैनात असणार एक धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या सुदर्शन पाटील सर बरोबर 12 एक दशकानंतर 12 अशी धावसंख्या सुंदर चंद्रमुखी ध्वनिफीत संचालित केली गेली अमृता खानविलकर गीतकार गुरु ठाकूर आणि मात्र संगीत अजय अतुल दुसऱ्या बाजूला मात्र गोलंदाजी मार्कवर तयार असणार गोलंदाज रोशन म्हात्रे दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाही बॅट टुकला जातो एक पाय पाठीमाग परंतु पुन्हा एकदा विकेट किपरच्या ग्लोजमध्ये चेंडू भिसवला गेला काय सुरुवातीला आला होता निखिल गोवर यांनी सुंदर गोलंदाजी केली सहा चेंडू फेकले दोन खराब चेंडू फेकले गेले परंतु फक्त सहा धावा दिल्या त्यानंतर मात्र गोलंदाजी करतोय रोशन म्हात्रे यावेळी सुंदर पॉईंटच्या दिशेने नक्षत्ररक्षक तीन चेंडू मागे पळतात एक धाव कंप्लीट गेली गेली मात्र बघता बघता चेंडू होणार प्लाय चार धावांसाठी चौका आवाज खानदेशचे गीत विनोद राज हिरमाली सुंदर आवाज आणि आवाजातील बाजू उतान करायने ध्वनिपीत संचालित केली होती आमचे डीजे मॅडे यांनी धावसंख्या बरोबर होत आहे 16 एक दशकाने 16 अशी धावसंख्या कोणताही फलंदाज बाद न होता पुन्हा एकदा रोशन यावेळी क्या बात आहे शॉर्ट एकला चेंडू जाणार अपील केली होती परंतु एक धाव काही रोखू शकत नाही एक धाव मिळणार लीग बॉयच्या सर्वात थँक्यू व्हेरी मच आणि एका धाव्याने मात्र संघाची धावसंख्या मात्र 17 बिनबाद 17 म्हणजे आतापर्यंत मित्रांनो 10 चेंडू फेकले गेले 10 मध्ये बदल 17 धावा कमीत कमी 5 ओव्हरची मॅच असेल तर आपल्याला 50 धावसंख्या मजल मारणं गरजेचं आहे कारण समोर तेवढा ताकदवर संघ तगडा संघ आहे रोशन म्हात्रे गोलंदाजी मार्गवर तयार ज्या संघाने काल विश्वास टाकला अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय एन्जॉय करतोय तिरंगा चषक 2023 रजनी स्पर्धा वर्ष 8 राउंड द विकेट शॅव्हिली बघूया धोक्याची घंटा होणार का प्रयत्न मात्र सुंदर केला होता यावेळीच मात्र मास्टर नवीन न्यू बॅट्समन प्रतीक ठाकूर आता मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आपण तर विचार केला असता आतापर्यंत धावसंख्या हा पहिला होते फलंदाज बाद सलामीसाठी आला होता भागेश पाटील वैयक्तिक जवळजवळ 3 चेंडू फेस करीत 5 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी मात्र त्यानंतर इथे प्रतीक ठाकूर वन डाऊनचा बॅट्समन
कमी चेंडू मध्ये जास्त धाव काढणे ज्याचं नाव आहे तोच मात्र प्रतीक ठाकूर अनेक मोठे मोठे स्पर्धा आपले सामने कमबॅक केला आपल्या मनगटाच्या बलावर तो दुसऱ्या बाजूला मात्र रोशन म्हात्रे यावेळेस मात्र पुन्हा एकदा चपराक पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न पसला गेला डॉट चेंडू पायाला मिळतोय आणि बरोबर या चेंडू नंतर खऱ्या अर्थाने दुसऱ्या षटकाची समाप्ती म्हणजे आतापर्यंत दोन षटक 12 चेंडू फेकले गेले आणि 12 मध्ये बनवल्या फक्त आणि फक्त 17 धावा उरत उर्वरित 18 चेंडूंचा खेल शिल्लक असेल जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी त्या जाणत्या राजाला वाणाचा मुजरा आणि येणाऱ्या तिन्ही गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे जर विकेट हॅट्रिक घेतली तर राकेश भारद्वाज आणि प्रशांत म्हात्रे याचं रोख रक्कम 1500 रुपये येणार नवीन गोलंदाज बघा तीन गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल आतापर्यंत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर स्कोरबोर्डवर 1-17 अशी धावसंख्या म्हणजे 18 चेंडूमध्ये कमीत कमी 35 धावसंख्या बनवणं गरजेचं आहे नवीन गोलंदाज मात्र निखिल गोवारीचा पहिला चेंडू ओवर द विकेट्स यावाली मात्र सुंदर टोकाची घंटा होणार का क्षेत्ररक्षक काही तैनात आहे सुंदर झील टिपला आणि फलंदाज मात्र डगआउटमध्ये आई बोम मोठे बोम चिरण्याचे सर्व आयोजक संयोजक ओले आपण मॅच कडे येणार मात्र नवीन फलंदाज रोशन सुदर्शन पाटील सर विवेक जाधव स्ट्रायकर नवीन फलंदाज तर पहिल्या चेंडूवर ज्याने विकेट मिळवला तोच मात्र गोलंदाज निखिल गोवारी दुसरा चेंडू यावेळी साडवे बॅटने डीप करण्याचा ऑन साइडला प्रयत्न होता प्रयत्न फसला गेला चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये विसवला गेला तर आपण तीन मॅचेस पाटील सर बघितले तर कमीत कमी 49-51-47 ही लिंक आहे यावेळी हायस्ट स्कोर होणार का किंवा त्याच लेवलला स्कोर होणार का निखिल यावेळी मात्र टॉप एज आहे बघूया क्षेत्ररक्षक तैनात आहे सुंदर झेल टिपला आणि फलंदाज डगआउट मध्ये बाद विंधने संघाला विनंती असेल आणि पेठ संघाला विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे दोन्ही संघांना याच्यानंतर होणारी मॅच असेल त्या दोन्ही संघाला एक पहिला पुकार असेल विंधने संघाने पेठ संघाला मात्र आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण तीन मात्र शंकाच नाही परंतु ही मॅच होतो आता आपण टॉससाठी पण यायचं आहे प्लीज तर जाणार नवीन फलंदाज मात्र विवेक जाधव नंतर मात्र बघूया आपण पाहतोय चिंट्या रेड्डी त्याने कमीत कमी 50 धावसंख्या मजल मारायची असेल 5 षटकामध्ये तर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे किंवा चौकार षटकार मारण्यासाठी बॅटचा पेस ओपन करणं गरजेचं आहे का मोठे संघ संघर्ष करतोय खऱ्या त्याने समिता नागाव संघ मात्र दोन्ही चांगले ताकदवर संघ आहेत आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या मात्र आहे ती म्हणजे 17
निखिल गोवारे ने काय गोलंदाजी के लिए कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू फेकला विकेट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडू विकेट. एकंदरीत आतापर्यंत निखिल गोवारे ने या षटकातील तीन चेंडू फेकले गेले आणि तीन मध्ये मात्र दोन विकेट्स घेतले, एक चेंडू डॉट. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय निखिल गोवारे यांची. सुरुवातीला देखील चेंडू फेकले होते, सहा धावा दिले होते, सात तोच निखिल गोवारी. यावेळी मात्र स्लोवर चेंडू पॉइंटच्या दिशेने हा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न पसला गेला. हा चौथा चेंडू आतापर्यंत काय निखिल गोवारी बॉलिंग करतो यावेळेस कौतुक करावं लागेल. चार चेंडू फेकले, कोणतेही रन्स नाही आणि दोन विकेट मिळवले गेले. आणि येणाऱ्या तीन गोलंदाजाला म्हटलं रोख रक्कम 1500 कॅश प्राईज आहे राकेश भारद्वाज यांच्याकडून आणि प्रशांत म्हात्रे. चार चेंडू फेकले गेले, अतिशय सुंदर गोलंदाजी. चला आपण या षटकातील पाचवा चेंडू असेल. आडव्या बॅटने सुंदर ऑन साइडला टॅप केला चेंडू. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र एक सिंगल विली, एक सिंगल घेतली गेली. कॉल केला होता परंतु कॉल नाकारला गेला. सुंदर थ्रो आणि एका धावीने नंतर मात्र सहा चेंडू फेकल्यानंतर एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली गेली. एकंदरीत धाव संख्या 3-18 3-18 धाव संख्या या आतापर्यंत जवळजवळ 12-5 17 चेंडू फेकले गेले. 17 मध्ये 18 धावा या तिसऱ्या षटकातील निखिल गोवारीचा हा शेवटचा चेंडू. यावेळी सुद्धा सुंदर शॉर्ट पाय थर्डच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तैनात आहे, परंतु एक चित्याच्या चपलेने एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेने मात्र तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 3-19. सोळाव्या शतकात अखंड महाराष्ट्रात कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली नव्हती. त्याने योग्य तो न्याय देणारा आपला राजा होता. ज्या 16व्या शतकात पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम फत्ते करणारा आपला राजा होता. आणि 16व्या शतकात अखंड महाराष्ट्रात कुठेही भिकारी फिरकत नव्हता, तर त्यांच्या दोन वेळचे अन्न पाण्याची सोय करणारा आपला राजा होता. त्या जाणत्या राजांना मनाचा मुजरा करून येणार मात्र नवीन गोलंदाज दैवत म्हात्रे. दैवतचा पहिला चेंडू यावर मात्र सुंदर तेज तर्रार फास्ट यार गोलंदाज. मात्र चेंडू कधी फेकला गेला कधी निसटला गेला हातातून हे फलंदाजाला कळलं देखील नाही. काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतो यावेळेस निखिल गोवारीची, रोशन म्हात्रे यांची आणि मात्र दैवत म्हात्रे यांची. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण एन्जॉय करतोय ही मॅच. यावेळी मात्र सुंदर ऑफ साईडला क्षेत्रक्षक तैनात, मात्र यावेळी प्रयत्न सुंदर होता. येस तो एक धाव तर कंप्लीट केली गेली, मात्र कॉलिंग पोजिशन सुंदर होता. एकच धाव मिळेली या चेंडूवर आणि एका धाव्याने मात्र धावसंख्या 2 दशक पूर्ण करतोय 20 धावसंख्या. चौथा षटक प्रगतीपथावर असला करायचा विचार जर केला तर 50 पर्यंत मजल मारायची असेल तर शेवटचा स्लॉग होता षटकामध्ये 2-3 मोठे फटके मारावे लागतील. आतापर्यंत 3 मॅचेस मधला खऱ्या अर्थाने चौथ्या षटक सुरू असताना मात्र सर्वात लोएस्ट करतो म्हणजे 20 धाव संख्येचा दैवत. यावेळी मात्र सुंदर ताकद, सुंदर फुटवर्क होता, प्रयत्न देखील सुंदर होता. बॉडी लाईन मधला चेंडू अडला गेला डिमेस्ट्रॉकवर लॉंग ऑफच्या दिशेनं, मात्र या चेंडूवर धावा मिळते खऱ्या अर्थाने 2 आणि या 2 धावेळी मात्र संघाची धाव संख्या 3-22. सुरुवातीला दैवत चेंडू फेकला गेला डॉट चेंडू, दुसरा चेंडू डॉट मात्र त्यानंतर आल्या होत्या तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. बरोबर डॉट 1 आणि डबल एकंदरीत आल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. यावेळी सुंदर आडवर ताकदीचा वापर केला स्टेट ड्राईव्ह मैदानातील सर्वात ताकदीचा फटका पंचांच्या 2.8 उंच मात्र हा आला षटका. या बात आहे गुढी पडवा एकदा झाला की बरोबर 8 दिवसांनी चैत्र महिन्याच्या सप्तमीला कारल्याच्या आईच्या डोंगरावर तो जल्लोष. आगरी कोली कराड्यांच्या आराध दैवता कारल्याची एकवीर तोच अवतरत्या जगदंबेचा. या 6 धावांमध्ये धावसंख्या होती 28. तर पुण्याचा दैवत
क्या बात है पाठीमागे जाते बैट टुकला मात्र फलंदाज बॅटच्या प्रहार मध्ये चेंडू नाही बीस करते चेंडू विकेट कीपरच्या ग्लोव्स मध्ये मात्र डॉट चेंडू यावेळी पाहायला मिळतोय काय देवची गोल मात्र जर आपण विचार केला तर डॉट सिंगल डबल आणि मात्र षटकार त्याच्या नंतर डॉट सुंदर गोलंदाजी यावेळी ताकतीचा वापर सुंदर फुटवर्क टायमिंग बेबी साला मात्र पुन्हा एकदा येणार पंचांचा षटकार साधावंत इशारा डीजे वाजव थैंक यू डीजे मास्टर सुंदर पाटलांचा बैल गाडा सध्या सर्वत प्रत्येकाला महेबूब बैल मधुर बैल बकासूर बैल यूट्यूबच्या माध्यमातून सगळे रेस बैलांचे नाव पाठ असते प्रत्येकाच्या बरोबर आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर आतापर्यंत चार षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 24 चेंडू फेकले गेले 24 मध्ये बनवल्या 34 धावा उर्वरित स्लॉगवर तर षटक असेल 6 चेंडूंचा चेंडू फेकण्यासाठी मात्र येणार नवीन गोलंदाज शेवटचं षटक असेल मात्र कमीत कमी तर 34 आणि या षटकामध्ये 16 आल्या तर 50 लेवल होऊ शकतो त्यासाठी मात्र फेस ओपन करावं लागेल चिन्ह मात्र खेळते दोन षटकारांच्या साह्यानं 6 चेंडू फेस करीत 15 धाव संख्येवर त्यानंतर त्याच्या सम्मित मात्र फाईट करतोय प्रतीक ठाकूर प्रतीक ठाकूर म्हणलं खातं खुललं नाही पहिला चेंडू यावेळी मात्र क्या बात आहे लॉन्ग ऑन गॅप सिलेक्शन चेंडू धुडकावून दिलाय मात्र पुन्हा एकदा पंचांच्या दोंड्यात उंच ठोकलाय षटकार या 6 धावांमध्ये धाव संख्या 40 तर चला विंदणे संघाला आणि पेठ संघाला हा दुसरा पुकार असेल या टॉससाठी प्लीज दुसरा चेंडू ताकतीचा वापर सेकंड गलीमध्ये ही मात्र चोरटी धाव एक धाव कंप्लीट केली गेली मात्र या वेळीस आणि एका धावेने धाव संख्या मात्र 41 भारक्या कांबळे क्रिकेटच्या मैदानावर एक लिजंड खेळाडू मोठं नाव एक सिंगल यावेळी मात्र सुंदर फुटवकर होता टायमिंग बी मिसा लॉप केलाय चेंडूला त्या देखील पंचांच्या दोन्यात उंच डीजे ठोकलाय लांबच गाणे ऐकलं की आठवण होते बालम बाल्या सिंगरची घरातने त्याच थीम एका घरातने आपल्यात नाही परंतु खऱ्या त्याने एका गाण्याने प्रसिद्धी बिलाली गेली जो आवडतो सर्वांना तुझी आवडे देवाला भारक्या कांबळीने आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले षटकार सिंगल आणि षटकार एकांदरीत आल्या 3 चेंडूमध्ये जवळजवळ 13 धावा आणि संघाची धावसंख्या सुदर्शन पाटील सर होतोय बरोबर 47 धावसंख्या म्हणजे सुरुवातीला मी उल्लेख केला की 50 काढायचे असतील तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे यावेळी पुन्हा एकदा जोरदार लांबलाच रुबाबदार फटका व्हायला मिळतोय पुन्हा एकदा 50 कंप्लीट 6 धावांसाठी मात्र षटकार नक्कीच खऱ्या अर्थाने 4 ओव्हर सुरू असताना 20 म्हणजे प्रत्येक 3 सामन्यांपेक्षा लोवेस्ट स्कोर होता आता मात्र हायेस्ट स्कोर झालाय तो म्हणजे 53-53 धावसंख्या काय 4 चेंडू फेकले बारक्या कांबळीने 4 मध्ये आले 19 धावसंख्या 5वा चेंडू यावेळीमध्ये कुठला हा मोठा फटका होणार का क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र हा देखील लांबलाच धुडकावून दिलाय 6 धावांसाठी षटकार बॅटीला कुजलूच लायली आता कारण बॅटीला बॉल लागल्या लागल्याने हरडतूच पळतो खाजोळीत पळतो दिसता बात या
पांच चेंडू मध्य चार षटकार मात्र पांचवे षटक अंतिम चेंडू पद संघा धाव संख्या 59 आजच्या चौथ्या मैच मात्र हा उच्चांक समिता नागाव आणि पंडित शूटर का मोठे पण मॅच एन्जॉय करतोय. अंतिम चेंडू असेल या चेंडू मध्ये आला जवळजवळ 5 मध्ये 25 धावा. यावेळी स्पर्धा स्टिकर टॉप हिच छोटा प्याक बड़ा धमाका. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव घेताना होणार फलंदाज बाद एकंदरीत येणार. एक धाव दोन धावा पूर्ण आणि मात्र तिसऱ्या धावीला फलंदाज दोन धावा पूर्ण तिसऱ्याला बाद एकंदरीत बरोबर 59 आणि 261 धाव संख्या आणि बरोबर 30 चेंडू आणि 30 मध्ये बनवायच्या खऱ्याबद्दल विचार केला तर 62 धाव काय मॅच होती. या शेवटच्या षटकामध्ये आल्या जवळजवळ संयोजक 24 रन 2 26 आणि 127 धाव संख्या. पुन्हा एकदा बोलूया आपण. चला विंधणे आणि पेठ संघाला हा तिसरा पुकार असेल या पण टॉससाठी प्लीज. चला पेठ संघ आहे विंधणे संघाला विनंती असेल प्लीज. आणि सामना 3 षटकांचा असेल याची आपण 3 षटकांची मॅच. चला आपण या वसंत भाऊ रवळ चला आपण या ठिकाणी यायचं आहे. तर पुन्हा एकदा जाऊया एक मराठीचा गोड आवाज ऐकण्यासाठी करायतेने ज्यांच्याशिवाय मोठमोठ्या स्पर्धा पुढे सरकत नाही असे रोशनजी पाटीलचे मॅनपोर्ट तारे यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद विंधणे टीम. सेकंड मॅच टॉस विन आणि त्यांनी त्या टीमने मात्र बॅटिंगचा निर्णय घेतला. तर सर्व टीमचे मेंबर्स चला आकाश सर्व खेळाडू आपण अगदी व्यासपीठासमोर या. वसंतजी नवाने आणि बजराम नवाय खरं तर कन्फ्यूज होतो कधी कोण आवाज येतोय. त्यांच्याकडून सूचना आली आहे आपल्याला आपण सर्वांनी अगदी व्यासपीठासमोर या. नेक्स्ट मॅच टॉस जिंकून पेठ संघाच्या विरोधामध्ये आपण पाहताय विंधणे टीमने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. अगदी पेठ संघ जो निर्णय नेहमी घेतो अगदी त्यांच्या सारखा हा निर्णय त्या टीमने घेतला आहे. आज आपण पाहताय खरं तर आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना आणि ज्यामध्ये चिंट्या रेड्डी चपळ खेळाडू 10 चेंडूमध्ये 33 धावा केल्या. बऱ्याच दिवसानंतर आम्ही चिंट्याची मोठी इनिंग पाहिली कारण डेली व्हॉट्सअप स्टेटसला आम्ही त्याचा अपडेट नेहमी पाहत असतो कधी चिंट्या रेड्डी कमबॅक करेल. हा त्याने मात्र या स्पर्धेमध्ये बलाढ्य कामोटे संघाच्या अगेन्स्ट अशा मैदानावरती कमबॅक केलं अशा स्पर्धेमध्ये कमबॅक केलं जिथे मात्र प्रचंड धावांसाठी संघर्ष करावा लागत असताना अशा परिस्थितीमध्ये मात्र आपल्या टेक्निकच्या जोरावरती खेळलेले त्याच्या माध्यमातून आपण फटके पाहिले. उत्कृष्ट बॉडी लँग्वेज आणि त्याचबरोबर शॉर्ट सिलेक्शन प्रचंड चांगले आपण पाहिले त्याच्या इनिंगमध्ये आणि मात्र त्याने एक मोठी धावसंख्या उभारली. पहिलं सत्र संपलं आणि धावसंख्येत आपण विचार केला तब्बल धावा स्कोर कार्डवरती लागल्या 61. जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा हे नववर्ष तुम्हाला आनंद सुख समृद्धी जावो हीच आपण खरं तर आज ईश्वरसाठी प्रार्थना करूया. गुढीपाडवाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी नवीन वर्ष आणि या नवीन वर्षाला शुभारंभ दुग्ध शर्करा योग या स्पर्धेचा पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहता गुढीपाडव्याच्या या सणाला सुरुवात झाली आहे. पहिली जोडी मैदानामध्ये कामोटे संघाची दाखल झाली आहे बारक्या कांबे आणि त्याच्या बरोबरीने आपण पहिला परेश मात्रे हे दोन खेळाडू. टार्गेट प्रचंड मोठा आहे आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला खरं तर मोठी
स्टार्ट स्वप्नावत सुरुवात मात्र या ठिकाणी करावी लागेल. कोपरोली संघाचा एक स्टार खेळाडू मिथुन म्हात्रे करदर सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने चरण म्हात्रे आमचे मित्र करदर या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांनाही आपण इन्व्हाइट करूया. या पण व्यासपुरते आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संजय भाई गोवारी आमचे करदर कामोटे संघाचे लकी बॅट्समॅन आमच्या समवेत जॉईन झालेत कॉम्बॉक्समध्ये. नेहमी त्यांना आम्ही पाहतो ॲज अ ट्वेल्थमॅन आणि खूप चांगलं पाडबल त्यांचं या टीमसाठी राहिलं. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये एखादा खेळाडू जर का इंज्युअर्ड झाला तर मात्र लगेचच सबस्टिट्यूटमधून मैदानामध्ये जात आहे, परंतु अशी वेळ कधी आलेली नाही आहे. एवढे चांगले लकी आमचे ट्वेल्थमॅन आहेत आणि टार्गेट आपण पाहिलं मॅडी प्रचंड मोठा आजच्या रात्रीमधलं 62 धावा. आणि खरं तर कामोटे संघ म्हटला की मॅडी हे समीकरण आम्ही नेहमी पाहिलं, कारण बिग सपोर्टर. स्पर्धा कुठेही असू द्या कामोटे संघाला नेहमी चेअरअप्स करणारा आमचा मित्र डीजे ऑपरेटर मॅडी आणि आज आमचे मित्र बंटी भोईर यांचा देखील आज वाढदिवस आहे. आपण त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आणि त्याचबरोबरने खतर संजयदादा ठाकूर या जोडीचा आम्ही वाढदिवस काल सेलिब्रेट केला, त्या दोघांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला डाबाला आपण लगेचच सुरुवात करा. काँग्रेस आय व युवा काँग्रेस कमिटी चिरनेर भोम धाकटी भोम यांच्या माध्यमातून आपण पाहता तिरंगा चषक 2023 हे भव्य दिव्य पर्व. आणि या पर्वातील आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना समिता 11 नागाव आणि त्यांच्याच विरोधामध्ये खेळणारा जय हनुमान कामोटे. अगदी दोन्ही संघांचे पुरस्कर्ते वेगळे असे बघू या स्पर्धेमध्ये. हे दोन ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आणि पहिल्याच इनिंगमध्ये आपण पहिला चिंटा रेड्डी नावाचं वादळ आलं. आज रात्रीमध्ये दोन खेळाडूंनी प्रभावी इम्प्रेस केलं बॅटिंगमध्ये. एक म्हणजे आपण पहिला विंदने संघाचा आकाश पाटील आणि त्यानंतर आपण पहिला समिता 11 नागाव संघाचा चिंटा रेड्डी. पंडित शूटर्स कामोटे आणि समिता नागाव असे हे दोन संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 62 रनचं टार्गेट आहे. सुरुवातीपासून तुम्हाला डॉमिनेट करावं लागेल फलंदाजांना. प्रचंड मोठी धावगती तुम्हाला मेंटेन करायची या सामन्यामध्ये. जबरजबर आपण पहिला 12.40 हा रिक्वायर रन रेट असेल. आमचे राजेंद्र भगत सर स्वतः त्या ठिकाणी प्रचंड मेहनत घासाना घेत असताना या स्पर्धेसाठी गेले कित्येक दिवस कित्येक महिने खरंतर या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहिली. असं म्हणतात चातक पक्षी वर्षाच्या 365 दिवस पावसाच्या थेंबाची वाट पाहत असो. मग तो आताचं हे हवामान बदललं आहे, कधी पावसाळा कधी उन्हाळा आहे कधी हिवाळा आहे देखील आपल्याला कळत नाही आहे. याचं कारण आहे आपण पाहताय खरंतर नैसर्गिक संपत्ती तुम्हाला त्याचं जतन करावं लागेल, वृक्षांची तुम्हाला लागवड करावं लागेल, कारण पर्यावरणाचं संतुलन हे बिघडलं आहे. आणि अनेक वेळा मात्र अनेक ठिकाण आपण पाहिला मोठा बदल होताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला स्वतः टीम कॅप्टन शुभम इंगळे. हा खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये आला आहे. लेदर क्रिकेटवरती प्रावीण्य मिळवलं या खेळाडूने. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिला व्यावसायिक क्रिकेट देखील आपण त्याला खेळताना पाहिलं. आणि आज मात्र आपल्या संघासाठी आपल्या खरंतर समिधा या नावाच्या ब्रँडसाठी मात्र त्याला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत त्याच धाटणीचे आहेत, त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट समोर आपण पाहताय परेश म्हात्रे मॅन इन फॉर्म. त्याच्याच बरोबरीने आपण पाहिला रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबे. आज आय थिंक रायगड संघ खेळला नेवाली पाडा स्पर्धेमध्ये. ठाणे रायगड ही एक्झिबिशन मॅच आपण पाहिली आणि तिथे आपण पाहिला. बघा बाईकची लाईट बंद करा प्लीज. यस थँक्यू. आमचे सुज्ञ प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना यावेळेसचा फटका आपण पाहिला अगदी कवर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न. लेडिंग एज लागली शॉर्ट टर्मॅनला बॉल गेला, कोणती रन नाही आहे. पहिला बॉल मात्र निर्धाव फेकलाय. आमचे खरंतर उत्कृष्ट समालोचक निशिकांत गरत धाकटी जोई हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांनाही विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप सामन्याचा आनंद घेत असताना पहिला बॉल फुलर लाईनचा होता. त्यानंतर आपण पहिला अगदी गुड लेंथ म्हणून बॉलला उडवला, टेक ऑफ केला बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही जसजशा मोठ्या स्पर्धा केल्या तसतसं तुम्ही मॅच्युअर होत जाल आणि तुम्हाला त्याचा मात्र अनुभव मिळेल. आणि हेच अनुभव मात्र या षटकामध्ये दाखवत असताना शुभम इंगळे हाफ ट्रॅकर बॉल परेशचा हा फटका आहे. लास्ट ऑफ टायमिंग फिल्डरला बीट केले प्रयत्न चांगले होते आणि त्याच्या हातातून बॉल गेला बाउंडलाईनच्या पलीकडे सीमापार षटकार. षटकार पहिला आला खरं तर परेशच्या माध्यमातून या इनिंगमध्ये. तदनंतर मात्र स्विचिटचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी मात्र हा निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक दोन्ही बाजूनं होतोय.
प्रत्येकाने खरं तर या मैदानाचा अभ्यास जर का केला तर अगदी मिड विकेट आणि या स्क्वेअर लेगच्या मधला अंतर प्रचंड मोठा आहे, म्हणजे लॉंग बाउंड्री आहे. आणि अशा ठिकाणी मात्र फटके खेळण्याचे प्रयत्न, यावेळेसचा देखील बॉल आपण पाहिला अगदी इन साइड आउटचा फटका, स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपण पाहता अजून एक डॉट बॉल आला, एक षटकार हा अपवाद राहिला. जर का झेल पकडली असती तर मात्र हे षटक निर्णायक राहिलं असतं मॅचमध्ये. फिल्डिंग करणाऱ्या समिता इलेव्हन नागाव टीमसाठी आणि महागडं खतर ठरलं असतं काबोंडे संघासाठी. इन साइड आउटचा फटका, इथे दबाव वाढला होता. शॉर्ट कव्हर मध्ये मात्र एक सोप्पा झेल देत सॉफ्ट डिसमिसलचा शिकार झालाय परेश मात्रे. हा खेळाडू पहिला धक्का बसतोय कामोडे टीमला. पहिला विकेट, सहा रन धाव फलकामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पी वनचं पहिलं षटक आणि कमबॅक केलं आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं शुभम इंगळे या खेळाडूने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त सहा धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये कोण येईल पण तो तिसऱ्या क्रमांकावरती चालला आहे मैदानाच्या आतमध्ये. निखिल गोवारी हा खेळाडू, स्पर्धेमध्ये आपण पाहिला कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला धावांचा पाठलाग पूर्णपणे 62 रनचा करावा लागेल, तेव्हाच तुम्ही या सामन्यामध्ये विजेते होऊ शकताय. खास आकर्षण आपण पाहिलं स्पर्धेचं तर मालिका वीरासाठी टू व्हीलर बाईक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज फिल्डर यांच्यासाठी मात्र स्पोर्ट्स बायसिकल तुम्हाला देण्यात येईल. आकर्षक करतो तुम्ही पाहताय गोल्डन कलरच्या व्हाईट अँड गोल्डन कॉम्बिनेशन असणाऱ्या ट्रॉफीज तुम्हाला मंचकासमोर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या ट्रॉफीचं जर का तुम्हाला हकदार बनायचं असेल तर तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये टॉप 4 प्रवेश करावा लागेल. आज खरं तर बलाढ्य 8 संघ आहेत, या 8 संघातून टॉप 4 कोण जाईल, पहिली अग्निपरीक्षा प्रत्येक संघाने दिली, परंतु हा शेवटचा सामना पहिल्या फेरीमधला, पुढे कोण जाईल यासाठी मात्र हा संघर्ष चालला आहे. मंदारजी लभेकर मॅडम, आपले मंगेशजी गांडपले यांची मला आठवण झाली, उत्कृष्ट खरंतर मंडप डेकोरेटर्स. आज मात्र लिजन खेळाडू मंदार लभेकर बॉलिंग ट्रॅकमध्ये आले, प्रचंड व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे असे हे खेळाडू. बारक्या कांबळेसाठी पहिला बॉल यॉर्कर लेनचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहताय हा निर्धाव चेंडू. 40+ खेळाडू आहेत, आय थिंक 48 रनिंग त्यांचा आपण पाहिला इयर एज आहे आणि त्यानं त्या ठिकाणी मात्र अजूनही त्यांच्याकडे वेग आहे, गती आहे, चांगला टप्पा आहे. कमलाकर मामा तुम्हाला पाहायला मिळेल पारगाव संघाचा, अजूनही भेदक मारा यॉर्कर लेनमध्ये कामगिरी करणारा खेळाडू. आणि इथे आपण पाहता इन साइड आउटचा फटका फसला आहे, डीप मधला फिल्डर बॉलपर्यंत पोहोचलाय, खेळाडू मात्र झेलकाल्याला. आणि इथे आपण पाहताय अजून एक मोठा धक्का बसतोय बारक्या कांबळेच्या स्वरूपात कामोडे टीमला. दुसरा क्रमांकाचा हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. क्रमांकावरती बारक्या कांबळे हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चालला, ज्याच्यावरती प्रचंड आशा या संघाची होती एका चांगल्या कामगिरीची. परंतु कधी कधी तुमचा दिवस हा देखील फार महत्त्वाचा, स्टार तुमच्यासोबत असणं फार गरजेचं. आणि इथे मात्र मस्त टायमिंग फटका मंदार लभेकरनं मात्र शिकार केली आहे बारक्या कांबळे या खेळाडूची. कामोटे संघ आपण पाहिला तर सुलक्षण भोईर उर्फ लारा हा देखील एक 40+ खेळाडू टीममध्ये नाही आहे, पण डाव्या हाताचा परफेक्ट यॉर्कर बॉल टाकणारा हा खेळाडू या टीममध्ये आपण मला नेहमी त्याचं चांगलं योगदान राहिलं. त्याचप्रमाणे संजयजी म्हात्रे असतील, असे अनेक खेळाडू ज्यांचा आम्ही उल्लेख करू जे जुने जाणते आहेत, कारण आता सध्या यंग्स जनरेशन नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे प्रत्येक संघांमध्ये अगदी कमी वयाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला आहे गौरव चिपलेकर आणि त्याच्याबरोबर आपण पाहिला निखिल गोवारी हा खेळाडू. डगआउट्समध्ये अजूनही आपण पाहता रोशन म्हात्रे सज्ज आहे. यावेळेस धीम्या गतीने टाकलेला बॉल लाऊड अफी झाली आहे पंचांकडे, मात्र आपण पाहिला या ठिकाणी अपील करत असताना हा गोलंदाज कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे, बॉलची लाईन कोणत्या दिशेने बॉलचा इम्पॅक्ट पाहिला, पिचिंग कोणत्या दिशेने झाली हे सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यानंतर शशी मेहर सर यांनी मात्र हा योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. खेळाडू सुरक्षित असेल, पॉपिंग क्रीजमध्ये फ्लिक ऑफ द रिस्ट, टायमिंग प्रॉपर, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चालला 1 ओव्हर द रोप मिड विकेटच्या दिशेमध्ये सीमापार चौकार. टायमिंग लाजवाब, महाराष्ट्र केक्स ग्राहकांचे समाधान आणि सेवा हीच हेच आमचं ध्येय
यांच्या माध्यमातून खरंतर आम्हाला सामनेवराची ट्रॉफी त्या ठिकाणी देण्यात आली आहे. सौजन्य स्वप्निल चंद्रकांत मात्रे सर्व ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांचा मी इथे आभार व्यक्त करतो. स्वप्निल चंद्रकांतजी मात्रे यांना विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. आपल्याच समाजाचा खरं तर हा तरुण आहे, आपल्या हक्काचा माणूस. आम्ही नेहमीच सांगत असतो कोणाच्या नादात कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, प्रगती होईल. आणि उद्योगात अतिशय अग्रगण्य असणारे नाव स्वप्निल चंद्रकांतजी मात्रे यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हायचं. बघा अजून एक धक्का बसला आहे कापोटी संघाला. यस डीजे पाचव्या क्रमांकावरती रोशन मात्रे टीमचा खरं तर हा गेम चेंजर आहे. हा खेळाडू जर का मैदानामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला तर या धावा देखील कमी पडतील. एवढी क्षमता एवढी ताकद या खेळाडूकडे आहे. बघा पुन्हा एकदा विनंती असेल विंधने टीमचे सर्व खेळाडू आपण आमच्या खरं तर अतिथी मंचासमोर या. आपले पुरस्कर्ते तुषारजी पाटील सरपंच आणि बलिरामजी नवाळे वसंत नवाळे आपली वाट पाहत आहे. तर सर्व खेळाडूंना सूचना असेल आपण अगदी व्यासपीठासमोर येऊन इथे उपस्थित राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्या टीमच्या बॅटला बॅटिंग आली आहे. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेत आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे टीम RCC पेटला नेक्स्ट मॅचमध्ये. आणि पुढचा सामना असणार आहे 3 ओव्हरचा. दुसऱ्या फेरीमधील प्रत्येक सामने हे 3 षटकांचे राहतील. रोशन मात्रेमध्ये प्रचंड आता अशा या संघावरच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला. 5व्या क्रमांकावरती अजूनही 52 रनची गरज आहे. 10 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस देखील आपण पाहिला लेग ग्लान्स केलाय. मिस टायमिंग आहे संधी चालवली ती संधी गमावली. नॉन स्ट्राइकिंग एंडला थ्रो झालाय आणि त्या ठिकाणी आपण पाहत आहे 3र्या पंचाची मागणी केली आहे. बघा दोन्ही बाजूला विकेटची दाट शक्यता होती परंतु हा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. परंतु रोशनचा जर का विकेट मिळाला असता तर मात्र सोनेपे सुहागा या टीम मधला हा गेम चेंजर आहे. आणि त्याला जर का बाद केला असता तर मात्र पूर्णपणे डॉमिनेट करता असं कापोटे संघाला. निर्णय प्रलंबित आहे. 3र्या पंचाकडे आपण जाऊया. हा खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे की नाही हे पाहिलं जाईल. आज आपण पाहताय तिरंगा चषकी स्पर्धा घर बसल्या 2000+ प्रेक्षक प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहेत. हे वैशिष्ट्य आणि हे यश या स्पर्धेत राहिलं आहे. PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे क्रीडांगण जर का तुम्ही इथे मैदानामध्ये स्पर्धा पाहत असाल तर तुम्हाला थोडंसं थंडीचं क्लायमेट या ठिकाणी पाहायला मिळेल. एवढं चांगलं वातावरण चांगलं ॲटमॉस्फिअर तुम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे आणि अनुभवता आणि तेवढाच चांगला क्रिकेटचा खेळ तुम्ही मैदानामध्ये पाहत आहे. निर्णय प्रलंबित आहे. खेळाडू सुरक्षित आहे की नाही हे पाहिलं जाईल. रनआउटच्या स्वरूपात बाद होणं हे कोणत्याही खेळाडूला अपेक्षित नसतं किंवा आवडत देखील नसतं. परंतु या क्षणाला ज्या पद्धतीने मंदार लवेकरने आपली चपलाई दाखवली आहे आपली सतर्कता दाखवली हे देखील फार महत्वाचं आहे. निर्णय काही येऊ द्या परंतु प्रयत्न त्याने चांगले केले आहेत. 3र्या पंचा आपण पाहता निर्णय घेत आहेत. नॉट आउट कमिटीकडून हा निर्णय आला. खेळाडू सुरक्षित आहे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. नॉट आउटचा इशारा आला आहे. खरं तर आपण पाहिलं ही खरं तर क्रिकेटची नवी नवोदित क्रांती आहे. लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून मात्र अनेकांना प्रसिद्धी मिळाली. आज मात्र तुम्ही पाहताय केव्हाही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. भूतकाळामध्ये भविष्यामध्ये देखील तुम्ही भूतकाळामध्ये नाही परंतु भविष्यकाळामध्ये नक्की या स्पर्धेत तुम्ही आनंद घेऊ शकताय. यासाठी मात्र पनवेल टेनिस क्रिकेटची लाईव्ह सेवा इथे उपलब्ध आहे. डॉट बॉलनं 1 रन मात्र आली आहे. डॉट बॉलला 2र्या षटकामधील शेवटचा बॉल. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहिल्या. तब्बल 3 गडी बाद 10 धावा. आता 18 चेंडूमध्ये 52 रनची गरज. अभी नाही तो कभी नाही अशाप्रमाणे मात्र खेळ करावा लागेल मैदानामध्ये निखिल गोवारी आणि रोशन मात्रे या दोन्ही फलंदाजांना. शुभम तयार राईट आर्म ओव्हर द विकेट निखिल गोवारीसाठी. अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये कामोटे संघाला पंडित शूटर्स कामोटे. आज संघ तुम्ही पाहता मैदानामध्ये खेळतो. खरं तर आज वेगवेगळे पुरस्कार तुम्हाला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. जास्त करून कळंबुसरेचे पुरस्कार तुम्हाला पाहायला मिळाले. 18 बॉल 51 धावा. हे कॅल्क्युलेशन असताना मात्र थोडासा दबाव आहे गोलंदाजांमध्ये कारण कामोटे संघ हा सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. आणि समिता नागाव संघ हा देखील तेवढाच संघर्ष करणारा संघ आहे. त्यामुळे चांगलं तुम्हाला संघर्ष चांगलं बॅटल तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळतील. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिला डीप एक्सा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग
इथे लोवर फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली बॉलला फ्लिक केला बॉलला ऑन साइड मध्ये अलोंग द कार्पेट घेऊन काढला एकच रन या बॉलवरती आली आहे. आता कामोटेकर सर्व या ठिकाणी नक्कीच मनामध्ये सांगत असेल की या इनिंग मध्ये जास्तीत जास्त बॉल रोशन मात्रेने फेस करावे कारण अनेक असे मैदान त्याने अक्षरशः गाजवून ठेवले आहेत. त्याची बॉडी लँग्वेज मी पाहिलं जास्त उंच देहबोली असणारा हा खेळाडू परफेक्ट फिटनेस आहे आणि शॉर्ट सिलेक्शन या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत. लॉफ्टेड हा फटका आणि काय फिल्डिंग आहे चिंट्या रेड्डी आज मात्र या स्पर्धेमध्ये हा चर्चेमध्ये राहिला व्यस्त राहिला अप्रतिम. त्या ठिकाणी पहिल्या फिल्डिंग मध्ये वर्क आपण पाहिलं त्या खेळाडूचा शेवटपर्यंत चेंडूने नजर ठेवली आणि आपल्या संघासाठी किमान 3 धावा वाचवल्या. असं म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये धावा करणाऱ्यापेक्षा वाचवण्याला फार महत्व आहे आणि ते मात्र वाचवून दिल्या त्या ठिकाणी त्या फिल्डिंग डिपार्टमेंट चिंट्या रेड्डी या खेळाडूने. मिस टायमिंग आहे फ्लाय स्लिप मध्ये झेल चालला होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विकेट किपरनं झेल पकडला आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसलाय टीम कामोटेला. मध्ये समीकरण बनलंय शेवटचे बॉल असेल त्या ठिकाणी जवळजवळ 15 विजयासाठी गरज आहे ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये 48 धावा. सुदर्शन पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर प्रचंड आपण पाहिलं या सीझनला प्रचंड त्यांना आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं अतिशय चांगलं गुणसंख्या लेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 15 चेंडू 48 धावा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 6व्या क्रमांकावरती गुणवंत गोवारी गुणवंत गोवारी हा खेळाडू मैदानामध्ये गेलाय कारण आपल्या संघासाठी मात्र त्याला एक चांगली इनिंग त्या ठिकाणी खेळावी लागेल कौतुक करावं लागेल या ठिकाणी समिता 11 नागाव टीमचं. टॅपिंग क्रिकेट बॅकफूटला गेले एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळला फटका होता डीपमधला फिल्डर भरपूर वेगानं बॉलपर्यंत गेला एकच रन या बॉलवरती आली. आता शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी 47 रनची गरज. असं म्हणतात खरं तर पायाने चालाल तर अंतर कापाल डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. आता या सामन्यामध्ये रोशन मात्रेला एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल आक्रमण हेच बचाव तंत्र या उक्तीप्रमाणे त्याला चांगलं खेळ मैदानामध्ये करावं लागेल. इथे मिस टायमिंग आहे फटका प्रचंड स्तुती आपण या खेळाडूची केली अपेक्षा होती या खेळाडूकडून कामोटे संघाला आणि तो देखील खेळाडू त्या मैदानाच्या बाहेर चाललाय अडचणीमध्ये भर पडली आहे. आता कामोटे संघ हा पूर्णपणे बॅकफूटला चाललाय. नाईटची एक वाजला होता दादा एक आला म्हणतो दादा जरा उठवा उठवा साला मला घाम फुटला कोणाचा तुमचा उठवा की आमचा उठवा नाही म्हणतो डीजे मॅडी. खरं तर आपण पाहिलं हास्याचे पवारे दशरथ पाटील सर करावे जे पोटात ते ओटात काही बोलतील याचा नेम नाही आहे आणि खूप चांगलं टायमिंग मॅडी यांच्या माध्यमातून जरी आपण पाहिला ही हा सामना एकतर्फा होत चालला असला तरी मात्र प्रेक्षकांमध्ये खरं तर रोमांचकताने आनंदाचं वातावरण निर्माण करणे आमचे डीजे ऑपरेटर माडी त्यांना तुम्ही पाहिला. चेतन गोवारी हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. बघा एकच वाजलेल्या सवा एक वाजलाय आणि खरं तर आपण पाहत आहे थंडीचं हे वातावरण आहे. चेतनसाठी हा बॉल आपण पाहिला बॅट अँड वॉच धीम्या गतीने टाकला अजून एक निर्धाव चेंडू दोन स्पेल टाकले शुभम इंगले या खेळाडूने. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या गडी बाद केला 1 आणि त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आला पुन्हा एकदा या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आणि गडी बाद केले 3 म्हणजे 11 धावा खर्च करत 3 गडी बाद केली या खेळाडूने. खरं तर आपण पहिला या दोन स्पेलमध्ये आता 12 बॉलमध्ये मैदानामध्ये तब्बल 47 रनची गरज. दोन ओव्हर 12 बॉल मध्ये आता 47 रनची गरज आहे. कोणता संघ असेल विजेता आणि जो जिंकेल तो मात्र टीम बामन डोंगरी संघासोबत खेळेल अशीच आपण ही लढत मैदानामध्ये पाहत आहे कारण हा सामना आता अतिशय जड होत चालला आहे कामोटे संघासाठी. याचं कारण आहे टॉप ऑर्डरच्या फलंदाजांची न लाभलेली साथ. एकमेव परेश मात्रे त्याच्या बॅटमधून आलेला षटकार तिथे मात्र नशिबाची साथ मिळाली पण आता 12 बॉलमध्ये 47 धावा.
तुम्हाला आठवावा लागेल खरंतर दादर संघाचा बादल मात्रे बघा काय एफर्ट्स होते त्या ठिकाणी चिंट्याच्या परंतु त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देका देता हुआ ये छक्का आता 12-11 मध्ये तब्बल 41 रनची गरज अकरा बॉल 41 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं गोलंदाजी मार्ग मध्ये आलेला महेश दर्शन गरत हा खेळाडू त्याच्यावरती मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय बादल मात्रेचा उल्लेख या गोष्टीने केला खरंतर आम्ही एक सामना पाहिला होता पांजे नाईट स्पर्धेमध्ये 3 ओव्हरमध्ये 17 धावा होत्या केगाव संघाच्या अगेन्स्ट आणि लास्ट 2 ओव्हरमध्ये तब्बल 56 धावा लगातार विपुल ठाकूरवरती 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि त्यानंतर हर्षल ठाकूरवरती देखील 26 धावा करत मात्र एक वेगळा विक्रम त्या सामन्यामध्ये रचला होता काही होऊ शकतं या सामन्याचा रिझल्ट देखील दुसरा येऊ शकतो मध्ये त्यासाठी तुम्हाला इथे चांगले प्रयत्न करावे लागतील गुणवंत गोवारीसाठी परफेक्ट यॉर्कर झाला बॉल हा इथे मात्र आपण पाहत आहे निर्धाव चेंडू टोक क्रशर बॉल कोणत्या प्रकारचा या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला नाही एक रन मात्र मिळाली बॅटिंग करत असताना कांबळ टीमला 9 चेंडू आणि त्या विजयासाठी तब्बल 40 रनची गरज बामणडोंगरी ग्रामपंचायतचे माजी सदस्य आदरणीय अश्विनजी नाईक साहेब आदरणीय महेंद्र घरस साहेबांचे यासाठी नक्की अगदी अतिशय जवळचे निकट भरती आहे त्यांना विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हायचं आहे आदरणीय अश्विनजी नाईक साहेब आपलंही स्वागत 8 बॉल आणि 40 धावा चेतन गोवारी आणि गुणवंत हे खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना समाधानजी नाईक यांनाही विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हायचं आहे आपलंही स्वागत डॉट परसेंटेज तुम्हाला कधी या इनिंगमध्ये जास्त पाहायला मिळाले रन चेस करताना आपण पाहिलं प्रत्येक संघांना मात्र या ठिकाणी प्रचंड घाम गाळावा लागला पहिल्या सामन्यापासून आता या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय खरं तर प्रत्येक संघ आय थिंक सुदर्शन प्रत्येक संघांना मात्र ज्यांनी पहिली बॅटिंग केली ते संघ विजेत झाले या स्पर्धेमध्ये टॉस जिंकणारा संघ पराभूत झाला पेट संघ फक्त त्याने बॅटिंग घेतली म्हणून तो जिंकला पहिल्या इनिंगमध्ये परंतु इथे आपण पाहिला पुन्हा त्या तेच चित्र कधी कधी असतं हे खरं तर ड्यूब फॅक्टरचा देखील त्याच्यावरती प्रभाव पडला रन चेसिंगमध्ये असताना 6 बॉल मैदानामध्ये 40 रनची गरज यस डीजे बिंदने संघाने फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय पेट संघाला 6 चेंडू 40 धावा हे समीकरण गुणवंत गोवारीचा हा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढलाय शुभ मिंगे डीप मध्ये आहेत एक कोणती रन नाहीये वन साइडेड मॅच खरं तर तुम्ही पाहता मैदानामध्ये कामोडे संघाचे पाठीराखे आता मात्र हळूहळू मैदानाचा मैदानातून काढता पाय घेत असताना प्रेक्षकांची गर्दी ही थोडीशी कमी झाली आहे परंतु आज रेकॉर्ड ब्रेक पब्लिक तुम्ही इथे पाहिली आहे गुणवंत गोवारीचा हा क्लास गुणवंत गोवारीचा एक चांगला नेतृत्व दीपक फटका 6 धाब्यासाठी आलाय हा षटकार हा धाबा खरं तर पराभवाचा अंतर कमी करणारा हा फटका 4 बॉल 34 रनची गरज 4 चेंडू आणि 34 धाबा असं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय प्रेशर आणि प्रेशरच आपण पाहिलं या इनिंगमध्ये कामोटे संघावरती संघर्ष कमी पाहायला मिळाला आणि याचंच कारण आहे हा संघ अगदी पराभवाच्या उंबरट्यावरती आला आहे पंडित शूटर्स कामोटे पंडित शूटर्स जय हनुमान कामोटे हा संघ स्पर्धेमध्ये खेळत असताना व्हाईट बॉल कॉल अजूनही प्रतीक्षा करावी लागेल या सामन्याच्या खरं तर निकालाची अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे एक या ठिकाणी पाहिला जवळजवळ 33 रनची गरज असेल 4 बॉलमध्ये वन साइडेड मॅच पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा सेकंड ओव्हरमध्ये आल्या 10 धावा मग पहिल्या षटकामध्ये 6 आल्या सेकंड ओव्हरमध्ये 4 आल्या नंतर तिसऱ्या षटकामध्ये 5 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या ठिकाणी तब्बल 7 आणि इथे आपण पाहता लास्ट ओव्हरचा हा खेळ एक षटकार गुणवंताच्या बॅटमधून आला एक वाईट बॉल आपण पाहिला सामन्याची प्रतीक्षा लागली आहे रिझल्ट मात्र अगदी जास्तीत जास्त पर्सेंटेज या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या समिता इलेव्हन नागाव संघाच्या वाट्याला आलं चांगला खेळ त्या टीमकडून पाहायला मिळाला लिडिंग एज लागली आहे बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चालला आहे अक्षरशः नांगी टाकली आहे कामोटे संघाच्या फलंदाजांनी
जो संघ इतर स्पर्धेमध्ये नेहमी संघर्ष करायचा तो संघ मात्र आज या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। विकेट मध्ये विकेट आपण पाहिले, खरं तर या सामन्यामध्ये बारक्या कांबळे बाद झाला, परेश बाद झाला, रोशन बाद झाला, त्यानंतर मात्र प्रचंड धडपण वाढले या संघावरती। स्विचिटचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल, बघा सर्व खेळाडू पण थांबायचा लाईनअप मध्ये एकमेकांना हसनवर करायचा सामना संपल्यानंतर। नेक्स्ट मॅच आरसीसी पेट आणि विंदने, प्रेक्षकांना विनंती असेल कुठेही जाऊ नका, अजून एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल। कारण आकाश पाटील मॅन इन फॉर्म आणि त्याच्याच बरोबरने आपण पाहिला नाईट स्पेशालिस्ट टीम आरसीसी पेट, या दोन संघांमध्ये आपण खरं तरी लढत पाहणार आहोत विंदने आणि पेट टीमच्या दरम्यान। तर दोन्ही टीमला शुभेच्छा।